आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूर पोलिसांचा हातावर पोट असणाऱ्यांना त्रास सुरू. हातगाडी व्यावसायिक हादरले. जयसिंगपुरात पोलिसांनी नवा साहेब आल्यानंतर जुन्या हातगाडीवाल्यांना नवच फरमान काढून धंदे बंद पाडण्याचा प्रयोग सुरू केलाय. जयसिंगपुरात प्रपंच चालावा आणि पोराबाळांचं शिक्षण व्हावं यासाठी निष्ठेने आणि नीतिमत्ता ठेवून अनेकांनी हातगाड्या सुरू ठेवल्या आहेत. कुणी चहा तर कुणी फराळ नाश्ता, कुणाचा वडापाव तर कुणाचा मसाला डोसा. या छोट्या विक्रेत्यांनी मुलांचं शिक्षण आरोग्य या धंद्यावर अवलंबून ठेवलं आहे. राबून कष्टानं खाणाऱ्यांना आता अडचण निर्माण झाली आहे. जयसिंगपूरच्या पोलीस अधिकाऱ्यांची घोडावत कन्या महाविद्यालय, डॉक्टर जे जे मगदूम महाविद्यालयापासून शहरात अनेक ठिकाणी राबून खाणाऱ्यांचा व्यवसाय आता उघड्यावर पडणार आहे. जयसिंगपूरच्या बाजारपेठेत आता व्यावसायिक अडचणीत येत चालले आहेत. नवा साहेब नवा कायदा जुन्या व्यावसायिकांचा संसार मोडणारा ठरत आहे. डीवायएसपी कृष्णनाथ पिंगळे यांनी या गरिबांना आधार द्यावा. पिंगळे साहेब गरिबांचे आयडॉल म्हणून ओळखले जातात. त्यांनीच आता यात लक्ष घालावं आणि गोरगरीब कष्टकरी यांचा आधार तोडला जाऊ नये यासाठी काळजी घ्यावी अशी अपेक्षा गरिबांची आहे. महानकारी न्यूजसाठी जयसिंगपूरहून मोहन जमादार. काय नाव तुमचं? निर्मला. तुमचं? शीला प्रकाश कांबळे. काय करता इथे? वडापावचा गाडा चालू. तुमचं काय? आमचं बी भेळचा गाडा आहे. भेळचा गाडा आहे. भेळ वडापाव. कुणाचा त्रास आहे तुम्हाला या ठिकाणी? या ठिकाणचं काय पोलिसांचाच त्रास आहे की गाडा लावायचं नाही काढायचं. कधी बोलले? आज सकाळ. काय म्हणून बोलले? गाडा लावायची नाही म्हटली. ज्या रायालायचं की शाळेच्या कॉलेजच्या ह्याच्या गेटच्या सोबत 100 मीटर वरच्या अंतरात आज लावायचं नाही. शाळेचे कोण तुम्हाला बोलले काय? शाळेचे नाही. नाही, फक्त तुम्ही पोटासाठी व्यवसाय करताय? पोटासाठी. शाळेची मुलं कोणी कधी तुम्हाला त्रास दिले नाहीत? मग असं असताना तुम्हाला त्यांनी बोलायचं काय कारण? ती गाडी फिरायला देणार रस्त्याने. किती वाजता? किती वाजता? अच्छा, सकाळ सकाळी तुम्हाला त्यांनी ताकीद दिली की ह्या लेकीच देतो म्हटली. उद्या लावला गाडा ना भरून येऊ शकतोय आम्ही. असं दम दिलेत? दम दिलेत. म्हणजे पोट भरून सुद्धा खायचं नाही असं जयसिंगपूर पोलिसांचं म्हणणं आहे.